नमस्कार एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते दिवाळी संपलेली आहे प्रवास संपलेले आहेत आपण आता आपल्या राहत्या घरी आलेलो आहोत आपलं डेली रुटीन नेहमीच्या पद्धतीनं सुरू झालेलं आहे दिवाळीमध्ये फराळाची धमाल वेगवेगळ्या प्रकारचे लाडू अशा सगळ्या गोष्टी खाऊन झालेल्या आहेत प्रवासामध्येही आपण त्या गोष्टींचा मारा किंवा अत्याचार आपण आपल्या पोटावर केलेलं आहे अशा शहरा शहरा या परिस्थितीमध्ये आता शहराशहरामधून वेगवेगळे डिटॉक्स सेंटरही उघडलेले आहेत वेगवेगळ्या पैशांचे पॅकेजेस तिथे उपलब्ध आहेत आणि लोक जॉईनही होत आहेत किंवा त्या गोष्टीसाठी आपण ट्रीटमेंटही घेतो आहे या सगळ्या अनुषंगानं आजचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टींवरचे डिटॉक्सवरच्या त्याचबरोबर शरीराच्या पचनसंस्थेच्या विकारांवर एक उत्तम उपाय या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल आपला फायदा झाला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर दिवाळीच्या या फराळानंतर आपल्याला ॲसिडिटी आणि पित्ताचा प्रॉब्लेम नक्कीच जाणवत असणार आहे त्यामुळे डोकेदुखी आहे जेवण करावंसं वाटत नाही आहे किंवा ओकारीची भावना निर्माण होते तर त्यासाठी आपण एक उपाय या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यासाठी त्यासाठी आपण आता कडुनिंबाची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुतलेली आहेत ही कडुनिंबाची पानं जी आहेत ते शरीरामध्ये पित्तामुळे जी उष्णता निर्माण झाली असेल पोटामध्ये आग जी होत असेल ॲसिडिटी आणि पित्ताच्या भावना असतील तर त्या सगळ्या नष्ट करून पोट साफ करून कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे त्याचबरोबर आपल्या शरीराची लिव्हरची शुद्धी होऊन आपल्या डायजेस्टिव सिस्टीममधले एन्झाईम्स जे आहे ते चांगल्या प्रकारे सिक्रेट होण्यासाठी आपण वातावरण निर्माण करणार आहोत त्यासाठी ही कडुनिंबाची पानं आपल्याला मदत करणार आहेत कडुनिंबाची पानं घेतलेली आहेत त्याचा आपण आता काढा बनवणार आहोत गॅसवरच्या एका कढईमध्ये मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे या एक ग्लास पाण्यामध्ये आपण ही पानं आता घालणार आहोत आणि अर्धा ग्लास होईपर्यंत हे पाणी आपण आटवून घेणार आहोत हा काढा गाळल्यानंतर आपण रात्रीच्या वेळेस सेवन करायचं आहे ज्यामुळे आपल्या शरीराची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पचनसंस्थेची शुद्धी होऊन आपली पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी मदत होईल कडुनिंबाचा हा काढा तयार आहे हा काढा आपण पिल्यानंतर आवश्यकता भासल्यास साखरेचं सेवन करू शकतो किंवा पाण्यामध्ये डायल्यूट करूनही पाणी यामध्ये टाकून त्याची तीव्रता कमी करून सेवन करू शकतो काढा गरम असतानाच सेवन करायचा आहे म्हणजे त्याचे योग्य परिणाम आपल्या शरीरावर जाणवून येतील धन्यवाद